दिंडोरी लोकसभा मतदार संघातील बहुतांश भागात शेती आणि पशुधनाचं व खरांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय ही बातमी कळताच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी केरळ मधून नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना फोन करून संपर्क करत पंचनामे करण्याचे निर्देश दिलेले आहेत। नांदगाव तालुक्यात काल झालेल्या अवकाळी गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी डॉक्टर भारती पवार यांनी संबंधित सहायक प्रवीण गौंदळ यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावरती पाठवले। मंत्री महोदयांच्या सूचनेनुसार आज प्रतिनिधी म्हणून प्रवीण गौंदळ यांनी तात्काळ नांदगाव तालुका गाठलाय व तेथील अवकाळी भागाचा दौरा केलाय। काल सायंकाळी निसर्गाची अवकृपाच या ठिकाणी म्हणावी लागेल, कारण आधीच दुष्काळग्रस्त असलेला नांदगाव तालुका आणि त्यात अवकाळीने जे थोड्याफार प्रमाणात शेतकऱ्यांच्या हाती होतं, त्यांनी घरातून जे काही पैसा लावून पीक उभं करण्याचा प्रयत्न चालवला होता तो त्याचं नवथं झालेलं या ठिकाणी दिसत आहे। कांद्याचं पीक नसताना भूक झालेलं या ठिकाणी दिसत आहे। प्रचंड आलेल्या गारपिटीमुळे संपूर्ण शेतीचं जवळजवळ सर्वच प्रमाणात नुकसान झालेलं या ठिकाणी दिसत आहे आणि प्रचंड प्रमाणात वारा असल्या कारणाने इलेक्ट्रिक पोल, शाळेचे पत्रे, घरांच्या भिंती असं प्रचंड नुकसान या ठिकाणी झाल्याचं दिसलं। संबंधित विभागामार्फत, इथल्या शेतकऱ्यांमार्फत, आमच्या कार्यकर्त्यांमार्फत ही बातमी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार मॅडमांपर्यंत रात्रीच पोचली। मॅडम केरळ दौऱ्यामध्ये असल्या कारणाने मॅडमांना तिथेच ही माहिती समजली आणि रात्री फोन झाला। मॅडमांचा माननीय कलेक्टर महोदयांना रात्री फोनवरून मॅडमांनी सूचना दिल्यात की आपण तात्काळ वास्तुस्थिती जाणून घेऊन संबंधित ठिकाणी भेट देऊन वास्तुनिष्ठ पंचनामे करावेत आणि ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं असो, आदिवासी बांधवांचं असो, त्यांना त्या ठिकाणी नुकसानीचे पंचनामे करून शासनाची मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत असं मंत्री महोदयांनी कलेक्टर महोदयांना रात्री निर्देश दिलेले आहेत। तसेच स्वतः केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री, आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, अजितदादा साहेब यांना स्वतः प्रत्यक्ष दूरध्वनीने संपर्क करून आणि या शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे। रवींद्र आहेर, स्टार महाराष्ट्र न्यूज, कळवण, नाशिक।